यंदाच्या वर्षी उन्हाळा अतिशय कडक असल्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. आपण पाठीमागं पाहतो हे वडद धरण आहे. या वडद धरणामध्ये सुद्धा पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस कमी होतोय. आता हा महिना आहे एप्रिल, म्हणजे एप्रिल मे जून तीन महिने जायचे, तीन महिने सूर्य आग ओकतोय, प्रचंड बाष्पीभवन होणार आहे, खालचे बंधारे भरावे लागणार आहे, नदी काठचे अनेक लोकांच्या कूपनलिका पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत, त्यांचे पंप आहेत, ह्या लोकांना पाणी द्यावं लागणार आहे. त्यामुळे ह्या पाण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आजूबाजूच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीला सुद्धा हे पाणी लोक वापरत आहेत. यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक असल्यामुळे जून अखेरपर्यंत हे पाणी पुरेल की नाही याची शंका आहे. आता या एप्रिलच्या सुरुवातीला धरणातील पाण्याने तळ गाठलेला आहे. या पाणी वाटपाचं नियोजन किंवा पाण्याचं जतन करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची मोठ्या प्रमाणात आहे. योग्य प्रकारे नियोजन करायला हवं असल्यामुळे या ठिकाणी काही पर्यटक आकळीला वगैरे येत आहेत. एखादी दुर्घटना घडली, एखादं पाण्यामध्ये जास्त पाण्यात गेला आणि काही बुडाला तर काही धोका पण होऊ शकतो. पर्यटकांनो या आजूबाजूला बसा, पाण्याचा बाजूने आनंद घ्या. परंतु असं पाण्यात जाऊन जर काही दुर्घटना घडली, एखादं तुमच्यासोबत असलेलं बाळ, एखादी महिला आतमध्ये पाण्यात गेली, चिखलात रुतलं बाळ किंवा काही घडलं तर काही वेगळं होऊ शकतं, आपण त्याबाबतची काळजी घ्या. त्याचबरोबर पाटबंधारे विभागाचे नारायणगावचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांचं काम नेहमीच चांगलं राहिलेलं आहे. त्यांचा स्टाफ सुद्धा या सगळ्यामध्ये काळजी घेईल की आजूबाजूला कोणी पाण्यामध्ये जाऊ नये. अशा प्रकारचा एखादा फ्लेक्स लावला तर तोही पर्यटकांना जनजागृतीसाठी फायद्याचा होईल. यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक आहे, पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे. पाटबंधारे विभाग या तालुक्याचे आमदार अतुल बेंके या संदर्भामध्ये दखल घेतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, वडज. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।